द मॅच आपण पाहतोय मिस्टर मारुती पंच आम्ही सांगतो एक दोनच मिनिट एकच मिनिट द्या आम्हाला चला तीन ओव्हरची मॅच आहे पंच मॅच विल बी ऑफ थ्री ओव्हर्स आयोजकांच्या वतीने आपण आपल्यापर्यंत सांगतोय पहिला षटक मँडरी पॉवर प्ले चला मॅच लावत सुरुवात लगेचच बरोबर आपण पाहतोय 1:15 झालाय आणि 9 मॅचेस इथून पुढे आपल्याला करायचे आहेत 9 मॅचेस म्हणजे जवळजवळ आपण पाहिले तर 5 तास म्हणजे बरोबर 6:15 पर्यंत नुसते सामने चालतील त्यानंतर आपल्याला प्राइस डिस्ट्रीब्युशन करायचं आहे कुणाचा तर राव आणि संतोष ही ओपनिंग पेअर आहे आणि बॉलिंग ट्रॅक वर आहे तो म्हणजे मुकेश तीन ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते श्री वेतळनाथ चषक 2023 पर्व क्रमांक पहिलं आणि मॅचला होईल सुरुवात मुकेश अंटू द बॉलिंग मार्क अगेन्स्ट राव फर्स्ट बॉल ओव्हर द विकेट हो पहिलाच बॉल बघा कशा पद्धतीने हाताळलाय दिशा खराब आहे पंच सांगतात व्हाईट बॉल यस व्हाईट प्लस 1 दोन धावा असतील या कारण विकेट किपरच्या हातातून बॉल निसटून गेला डिक्लेअर झोन मध्ये दोन धावाने सुरुवात इथे धावफलकार होताना पाहायला मिळेल श्री 11 साक्री या टीमची यावेळेस बघा शॉट आर्म पुल करत असताना हा बॉल गेलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये वन बाउन्स करत इथे आलाय हा दमदार चौका रावच्या बॅट मधनं धावसंख्या पुढे सरकली 6 अजून एक बॉल शॉर्ट ऑफ पुल करत असताना पुन्हा त्याच दिशेने बॉल चाललाय मात्र जबरदस्त फिल्डिंग अफलातून फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते विशालच्या माध्यमातून खूप चांगले एफर्ट्स पुन्हा एकदा बघा पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न इथे कमी गतीने बॉल आला गोलंदाजाने गती परिवर्तन केलं 1 रन इथे मिळाली डिक्लेअरच्या रूपात धावसंख्या पुढे सरकते 1 आणि ती मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे 9
जबरदस्त बैटिंग अपन पाहतोय मिस्टर राव यांची। ओ हुक करत असताना या बॉलला पाठवलंय कुठल्या दिशेला, क्षेत्ररक्षक नाहीये मागे, बॉल चाललाय मागे आणि इथे आलाय हा एक दमदार वंडरफुल चौकार। धाव संख्या 13। राव यांच्याकडे आहे क्रिकेटचा एक जबरदस्त अनुभव आणि अक्षरशः गोलंदाज मुकेशवर बरसले, तुटून पडलेत, नेस्त नाबूद केले त्याच्या गोलंदाजीला। चार बॉल आतापर्यंत झाले, धाव संख्या 13 च्या घरात पोहोचली, त्यामध्ये दोन चौकारांचा समावेश। इथे बघा चांगला चेंडू हाताळला, टप्पा थोडासा पुढे ठेवला, टप्पा पडल्यानंतर हलकासा बाउन्स देखील कमी, बॅटच्या खालून निघून गेला विकेट कीपरकडे डॉट बॉल। आता पॉवर प्लेचा चेंडू शिल्लक आहे अंतिमचा आणि धावा तर आता धाव फलकावर आहे 13। 3 ओव्हरची मॅच आपण पाहताय, पुन्हा एकदा बघा मिड विकेटच्या दिशेने फिल्डर के मस्तक पे दस्तक देत असताना चौकार। विशाल इज जस्ट स्पेक्टेटर आउट देअर, विशाल कडे चेंडूला पाहण्या पाहत बसण्याखेरीज दुसरा कोणता उपाय नव्हता। धाव संख्या झाली 17 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आणि रावने मात्र इथे रंग दाखवायला केली सुरुवात, कारण दमदार बॅटिंग करत असताना आले चौकार 3। चला लगेचच तुमची फील्ड प्लेसमेंट प्लेस करा, पॉवर प्ले संपल्यानंतर आपण बघूया। 5 क्षेत्ररक्षक असतील बाउंड्री लाईन वर, आपण पाहतोय लॉंग ऑन आहे, एक काऊकरनं मिड विकेटच्या मधोमध एक डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक, एक आपल्याला पाहायला मिळतोय स्क्वेअर लेगला, मिड विकेटचा झोन पूर्णपणे खाली ठेवण्यात आलाय, एक मिड ऑन आपल्याला पाहायला मिळतोय, शॉर्ट कव्हर, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट स्क्वेअर लेग। सौरभ आलाय बॉलिंग ट्रॅकवर आणि सौरभने सुरुवात केली आहे वाईड बॉलने, त्याच्या समोर असेल तो म्हणजे संतोष। धाव संख्या 18 हाही बॉल बघा सोडून दिलाय संतोष यांनी, बॅक टू बॅक दुसरा व्हाइट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। धाव संख्या पुढे सरकते 19 बघा आमचे सर्व प्रेक्षक कशा पद्धतीने आनंद घेत आहेत सर्व खेळाडू। यावेळेस बघा अगदी उसली घेणारा चेंडू होता, आडव्या बॅटने इथे मिस फील्ड होते, चुकीला माफी नाही, दोन क्षेत्ररक्षकांना भेदून छेदून गेलाय बॉल सीमारेषा पलीकडे। पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट आर्म पुल पुन्हा केलाय, इथे जखमेवर मीठ चोळलंय आणि यांच्या संतोष यांच्या बॅटमन हा उत्तुंग षटकार। धाव संख्या झपाट्याने वेगाने पुढे सरकते 29 पुन्हा एकदा हाफ वॉली, ज्युसी हाफ वॉली, वन्स अगेन बॅक टू बॅक सेकंड सिक्सर ऑफ द ओव्हर फ्रॉम द बॅटर मिस्टर संतोष। व्हॉट अ फॅब्युलस बॅटिंग बाय मिस्टर संतोष, हिटिंग ऑल अराउंड, टेकिंग द चार्ज। धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 35 वर। यावेळेस बघा वायडी शॉर्करचा बॉल होता, कव्हरच्या दिशेने बॉलला पाठवलं आणि एक रन प्राप्त केली संतोष आणि धाव संख्या 36। बघा आमचे काही खेळाडू ज्यांची मॅच नाहीये अगदी डिक्लेअर झोन मध्ये विश्राम करतायत, झोपलेत थोडेसे आमच्या विकेटच्या पाठीमागे, गोव्याचा आनंद घेत आहेत। यावेळेस अलॉंग द कार्पेट आपल्याला पाहायला मिळतोय बॉल गेलाय, एक रन कम्प्लीट झाली आणि दुसरा रनचा प्रयत्न देखील यशस्वी। बघा आमच्या विकेटच्या पाठीमागे कशा पद्धतीने ओमकार काळोखे नक्कीच कॅप्चर करतील आमचे कॅमेरामॅन काही वेळाने, आमचे सर्व क्रिकेटचे
हे खेळाडू कसे दमून भागून आलेत आणि विश्राम करतात काही अंशतः आणि ओमसाई एमडीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण ती दृश्य नक्कीच आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. इथे बघा मिस्टॅमिक स्ट्रोक झालाय, विकेट कीपर बॉल आता तर निसटला, डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न, मात्र एक रन इथे प्राप्त केली जाते. धावसंख्या पुढे सरकते आणि ती मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे 39 वर आणि 2 ओव्हरचा समाप्तीनंतर ही धावसंख्या आहे. बघा आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकाल ओम्स एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून कसे खेळाडू या ठिकाणी विश्राम करतात आमच्या येलो जर्सी मध्ये विकेटच्या पाठीमागे. आणि स्टँड मध्ये देखील आपण दृश्य पाहू शकाल आमचे सर्व स्टँड मधले सर्व खेळाडू सर्व त्यांचे पाठीराखे कशा पद्धतीने विश्राम करतात. साखरी टीम तिथे पाहायला मिळते, डगआउट थोडेसे चिंतेमध्ये देखील आहेत. चला स्पीड अप करा, चला उष्णता आहे दादा, थोडस पाणी प्राशन करावंच लागेल आपल्या सर्वांनाच, कारण बघा हे आमचं व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळते स्क्रीनवर. सर्व आमचे मान्यवर सर्व आमची वेताळनात चषकाचे आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. वेताळना स्पोर्ट्स आचरेवाडी तुषार जे असतील, दिलीप जे असतील, आपण पाहतोय स्क्रीनवर संजय जे असतील आणि आमचा कॉमेंट्री बॉक्स देखील तुम्हाला पाहायला मिळतोय. आता सर्व आमची टेक्निकल टीम आमचे गुणलेखक देखील पाहायला मिळत आहेत डीएसपी. चला मॅचला करूया सुरुवात पुन्हा एकदा आणि बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे जाळीदार जेपी. धावसंख्या तब्बल 39 आणि विकेट गेली नाहीये डीएसपी दादा, ते विशेष आहे. जबरदस्त पार्टनरशिप आहे, रावने जी सुरुवात करून दिली त्यानंतर संतोषने त्यावर मात्र कळत चढवण्याचं काम केलंय आणि पुन्हा एकदा राव असे स्ट्राईकवर. चला फास्ट खेळा, नक्कीच पाऊस सदृश्य परिस्थिती. बघा यावेळेस बॅकफुटला जात असताना पंच केलं होतं बॉलला, गॅप पण बॉल निघाला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि लॉंगआउटचा क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अपुरे, आलाय हा चौकार. हलकस फॉबलिंग पाहायला मिळालं, कारण अशा वेळी तुमची लवचिकता देखील पाहायला मिळते, चांगली असायला हवी. पुढच्या मॅचचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत आपण. राजमुद्रा आचरेवाडी ब विरुद्ध वेताळना स्पोर्ट्स आचरेवाडी. ओव्हर पिच बॉल वर बॅट स्विंग खूप चांगला होत, मात्र डिस्टन्स नाहीये, एलिव्हेशन खूप होत आणि चेंडू आता निसटला, एक रन मिळाली. धावसंख्या 44. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चार बॉल अजूनही शेष, 44 धावा धावफलकावर आहेत. चला थोडं फास्ट खेळूया आपण. यावेळेस पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने बॉलला पाठवले, खराब जजमेंट आहे, जजमेंट इथे चुकलंय क्षेत्ररक्षकाच, बॉल गेलाय बाउन्स, टप्पा 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 घेत चौकारासाठी. धावसंख्या 48. भरपूर धावा धावफलकावर आहे आणि अनब्रेकेबल पार्टनरशिप आहे, अजूनही कोणताही गडी बाद नाही झालाय. साखरी टीमचा डगआउट इथे खुश असेल, मात्र टाळ्यांचा गजर होत नाहीये. इथे मात्र बघा एक रन आली, बॅट कट आहे, पंच सांगतात आम्हाला बॅटची स्लाइस एज घेऊन बॉल गेला मागे. एक रन ने धावसंख्या पुढे सरकली. 16 चेंडू 49 ची पार्टनरशिप, एकदा जोरदार टाळ्या उंचावत आहे मित्रांनो. 49 ची पार्टनरशिप आहे 16 बॉल मध्ये. इथे एक सिंगल काढण्याचा प्रयत्न, व्हाइट बॉल आणि प्लस ही 22 एक रन असेल. 2 धावा, धावसंख्या 51. आणि इथे 2 बॉल अजूनही शेष. समोर आहे संतोष, फुलर लेनचा बॉल ड्राइव्ह केलं होतं याला ऑफ साइडला,
आता खेळाडू देखील थोडेसे थकलेत, फलंदाज बाद होईल, रन मिळणार नाही. चला नवीन बॅटर लवकर जा, एकच बॉल बाकी आहे. आणि लगेचच टॉस साठी दोन्ही बॅट्समन यायचे, सोनी कॅप्टन्स यायचे, राजमुद्रा आचरेवाडी ब आणि वेताळणा स्पोर्ट्स आचरेवाडी. अरुण आलाय नॉन स्ट्राइकला आणि शेवटचा बॉल फेस करतोय राव. राव की अनबीटन आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग बघा, टाळ्यांच्या गजरात संतोष यांचं स्वागत केलं जातं डगआउट मध्ये. शेवटचा बॉल इथे टायमिंग जुळवता आला नाहीये, रनआउटची एक संधी आहे, मात्र पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज पोहोचलेत. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 52 आणि 53 धावसंख्येचं एक भलं मोठं आव्हान इथे ठेवलंय ते संघर्ष 11 काळेवाडी या टीम समोर. चला करूया टॉस. आणि टॉस होईल आणि या इनिंग नंतर आम्ही पंचांना देखील विनंती करू की आपण या इनिंग नंतर या व्यासपीठावर आणि आयोजकांच्या वतीने पुढच्या मॅच साठी 2 पंच या ठिकाणी उपलब्ध करण्यात येतील. मी आयोजकांना देखील विनंती करतो. तर रवी दादा, रवी दादा, रवी दादा सूर्यवंशी आपण या. चला लगेचच करूया या सेकंड इनिंगला उत्तरार्धाला सुरुवात. 1:30 वाजलेत. आलेत 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 बॅट्समन आलेले आहेत, येत आहेत. संतोष आणि लखन ही ओपनिंग पेअर. लक्ष जर आपण पाहिलं तर आहे 53 धावसंख्येचं संघर्ष 11 काळेवाडी नावा ज्यांच्या संघर्ष आहे आणि आता खऱ्या अर्थाने संघर्ष करावा लागणार आहे, कारण बॉलिंग ट्रॅकवर आलाय मोहन मॅन फ्रॉम श्री 11 साखरी. रनअप पहा आपण किती लांबवरून आहे त्याचा.
कळगाव एक्सप्रेस या नावाने आपण त्यांना ओळखतो। पहिलाच बॉल इथे बा बीट झाला बॅट्समन तो म्हणजे संतोष, बॅट बॉलचा कोणताही संपर्क नाही। पहिल्याच बॉलवर मात्र बीट केले कळगाव एक्सप्रेस। का म्हणतात या गोलंदाजाला त्याचं उत्तर त्याने पहिल्या बॉलवर दिले कारण वेग प्रचंड आहे त्याच्याकडे। विकेट कीपर पहा किती दूरवर उभा आहे। अजून एक बॉल पुन्हा एकदा यावेळेस थोडासा टप्पा पुढे ठेवला होता आणि पडल्यानंतर हलकासा खाली देखील राहिला हा बॉल। बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल। आता जे प्रेशर आहे ना 53 धाव संख्येचं डीएसपी दादा हे आता पेलवणार कशा पद्धतीने संघर्ष 11 काळेवडी हे महत्वाचं आहे आणि ते पहिल्यावर मध्ये स्पष्ट होईल खऱ्या अर्थाने की ते पेलू शकतील की नाही। पहिल्या दोन बॉलवर तरी गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळाले कारण डॉट आलेत दोन्ही। बॅकफुट पंच क्लासिकल स्ट्रोक क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळालाय आणि बॉल गेलाय सी मारेशा पलीकडे चौका। दोन बॉलचं प्रेशर रिलीज केले खऱ्या अर्थाने। प्रेशर रिलीज करणारा दबाव झुगारून टाकणारा हा चौकार आहे आणि टायमिंग अफलातून होतं। बॉडी वेट ट्रान्सफर केलं आणि अगदी बॉल पर्यंत रीच खूप चांगली पाहायला मिळाली। फक्त पंच केलं नजाकत केली आणि त्याच्या भुजांची ताकद इथे पाहायला मिळाली संतोषी। असेच चौकार असेच षटकार इथे आपल्याला मारायचे आहेत। तर व्यासपीठावर त्याच दरम्यान शुभागमन होत आहे संदीप दादा आचरे यांचं। सहर्ष स्वागत दादा आपलं वेताळणा चषक 2023 मध्ये। बघा चौकार आलाय आत्मविश्वास वाढलाय मनोबल वाढलंय ऊर्जा वाढली आहे बघूया काय होत आहे। पुन्हा एकदा तशाच मध्येचा स्ट्रोक खेळायचा होता मात्र इथे चांगला झेल टिपलाय मात्र सिंगल मिळेल। पंच सांगतायत की बॉल घेऊन क्षेत्ररक्षक गेला डिक्लेअर मध्ये त्यामुळे एक रन इथे मिळणार आहे आणि कॅच कोणाची पकडण्यात आली होती तर संतोष यांची। एक रन मिळाली धावसंख्या आपल्याला जाताना पाहायला मिळते 5 वर 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर। पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा पंच करायचा होता बॅटची बाहेरची कडा घेतली बॉल गेला डिक्लेअर मध्ये आणि एक रन आली धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली 6 विदाउट लॉस। दिस इज फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस स्टील 1 बॉल टू गो। अजूनही एका बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे। यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला डॉट बॉलने षटकाची होते समाप्ती मोहन याची। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 6 धावा आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये रन्स करायचे 47 12 चेंडू 47। पुढच्या मॅच मध्ये राजमुद्रा आसरेवाडी ब संघाने टॉस जिंकून बॅटिंग घेतली आहे। वेताळणा स्पोर्ट्स आसरेवाडी या टीम समोर खेळत असताना आयोजकांचा संघ आपण पाहतोय। आयोजकांच्या भूमिकेत वेताळणा स्पोर्ट्स आसरेवाडी या टीमला आपण पाहतोय अगदी ढगाळ वातावरण आहे पाऊस सदृश्य परिस्थिती आणि नक्कीच हवामान खात्याने अक्षय सांगितलंय की 12, 13, 14, 15, 16 ह्या पावसाच्या सरी ठाणे रायगड पट्ट्यामध्ये पडू शकतात। बघा इथे स्वीप करण्याचा प्रयत्न होता बॅट बॉलचा कोणताही तीळ मात्र सुद्धा संबंध आला नाहीये आणि डॉट बॉल। याही षटकाची सुरुवात करतोय गोलंदाज आपण पाहतोय संतोष डॉट बॉलने हा संतोष ओव्हर विकेट कोलवा टप्प्याचा यॉर्कर लाईनचा हा बॉल एक रन मिळेल डिक्लेअर मध्ये बॉल गेल्यामुळे धावसंख्या पुढे सरकेल 7 वर। आपण पाहतोय लखन आहे आता स्ट्राईकवर लखन आणि संतोष लक्ष महाकाय भव्य दिव्य आहे तब्बल 53 धाव संख्येच।
पुढे सरसान फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलं होतं बॉलला समोरच्या दिशेने ऑन साइडला दिशा दिली आहे आणि इथे रन मिळतील ते म्हणजे एकच एकच रन सिंगल सिंगल धाव संख्या आठ हो बघा डिफेन्सिव्ह पवित्रा वापरलाय मी तर म्हणेल गोलंदाजाने बॅकफूटला ढकललं खऱ्या अर्थाने फलंदाजाला पडल्यानंतर हलकासा आतमध्ये वळवलं इनस्विंगर आणि इथे एक रन आली अजूनही दोन बॉल बाकी आहेत या ओव्हरमधले आता मात्र पराभवाच्या गडद छायेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल संघर्ष इलेव्हन काळेवाडी कारण पहिल्या बॉलपासून आक्रमण झालं नाहीये एकच चौकार आतापर्यंत आलाय एकूण दहा बॉल आतापर्यंत टाकण्यात आलेत गतीमध्ये परिवर्तन आणि बॉल चाललाय बॅकवर्डला आणि एक रन मिळेल एकच बॉल या ठिकाणी बाकी आहे स्क्वेअर कट पुन्हा खेळायचं होतं पुन्हा बॅटची कडा घेऊन डिक्लेअर मध्ये बॉल पुन्हा एक सिंगल दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर अकरा आता सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 42 धावसंख्येची आवश्यकता आहे सहा बॉल 42 आणि संकेत पवार आमचे सहसाथी समालोचक या मॅच नंतर त्यांचा आवाज आपण ऐकणार आहात बघूया सहा बॉल 42 कशा पद्धतीने काढले जातील जिथे बॉलिंग ट्रॅकवर असेल अरुण तर ऑन पेपर जरी पाहिलं तरी अशक्य आहे सहा बॉल 42 तर क्रिकेट आहे काय होऊ शकतं पहिलाच बॉल मात्र खूप चांगल्या पद्धतीने हाताळलाय आणि इथे एकच रन मिळेल बॅटकट आहे का पंच लेगबायचा इशारा आलाय पंचांकडनं येस 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 आमचे स्क्वेअर लेग पंचाने देखील आम्हाला सांगितलं एलवी आहे एक धाव मिळाली धाव संख्या 12 अजूनही पाच चेंडूचा काही शिल्लक आहे आणि पुन्हा पराभवाच्या छायेत हा संघ हाफ ट्रॅकर बॉल होता मात्र कमी गती करून टाकला होता बॅट लवकर फिरली बॉल उशिराने आलाय यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आलाय हा दमदार षटकार पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा बॉल या बॉलला मिडविकेटला खेळून काढले शेवटचा बॉल बाकी आता फक्त औपचारिक घोषणेची आवश्यकता आहे हा सामना जवळजवळ श्री इलेव्हन साखरी संघाने जिंकल्याच जमाय बघा स्टेप आउट होऊन या बॉलला खेळलाय बॉल भरपूर काळ हवेतच आहे आणि इथे विकेट आली आहे तर सामना जिंकला श्री इलेव्हन साखरी संघ अभिनंदन
आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नन अदर दॅन ज्याने 29 धावांची बहारदार खेळी साकारली तो राव ठरलाय या सामन्याचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच. चला लगेच